नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत दिवसभरातल्या घडामोडी, पण सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. गुरुवारपासून दुकानं सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल व्यापाऱ्यांकडून आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांचा जामिनासाठी अर्ज, 17 जुलैला होणार सुनावणी. माजी महापौर हरिदास सोनवणेंनी शासनाकडून मिळालेल्या जमिनीचा गैरवापर केला, प्राध्यापिका निलिमा भटकर यांचा आरोप, शासनानं जमीन ताब्यात घेण्याची केली मागणी. दिंडनेरलीतील दाम्पत्याला सशस्त्र मारहाणी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कायम, 2012 साली सुनावण्यात आली होती शिक्षा. आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पंचगंगेची पाणी पातळी 23 फूट, जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज. आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार ऋतुराज पाटील यांनी दुकानं सुरू ठेवण्याचा कालावधी 2 तासांनी वाढवावा अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी दिली आहे. गुरुवारी 9 जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल कोल्हापुरातील व्यावसायिकांनी त्यांचे आभार मानलेत. राज्य सरकारनं मिशन बिगिन अगेन अंतर्गत कोरोना संसर्ग टाळण्याची काळजी घेत विविध उद्योग व्यवसाय सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. यामध्ये व्यापाऱ्यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत आपले व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली, पण ही वेळ व्यापाऱ्यांसह ग्राहकांसाठी सुद्धा गैरसोयीची असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निदर्शनाला आणून दिलं. सायंकाळी 5 ते 7 ही जादाची 2 तासांची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी आमदार ऋतुराज पाटील यांनी गृहमंत्र्यांकडे केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं उद्या गुरुवारपासून सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दुकानं सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे आभार मानले. व्यापारी आणि उद्योजकांची अशी मागणी होती की संध्याकाळी 5 वाजता जी दुकानं आणि आस्थापना बंद करायची होते ती वेळ वाढवून द्यावी, कारण मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये उन्हाचा खूप तडाखा होता आणि त्यामुळे तिथं ग्राहकांना देखील येणं शक्य नव्हतं आणि ऑफिसला जाणारे जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना देखील 5 नंतर त्यांची अडचण व्हायची, त्यामुळं सर्वांचीच मागणी होती की ही वेळ वाढवून द्यावी. याबाबत आमदार ऋतुराज पाटील साहेब यांच्याकडे मागणी झालेली होती, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला, पालकमंत्र्यांशी संपर्क साधला आणि वेळ वाढून दिली, त्याबद्दल मी पालकमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि आमदार ऋतुराज पाटील साहेबांचं देखील मी अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शासनाच्या या निर्णयाचा व्यापाऱ्यांसह फेरीवाल्यांना सुद्धा फायदा होणार असल्यानं समाधान व्यक्त होत आहे. आमची शासनाकडे मागणी होती की 2 तास टायमिंग वाढून मिळावी, त्याबद्दल आमदार श्री ऋतुराज पाटील यांनी प्रयत्न करून 2 तास वाढवून दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत, तसेच शासनासुद्धा आभार आहोत. ही मागणी लक्षात घेता माननीय युवा आमदार ऋतुराजजी पाटील यांनी यात लक्ष घालत सरकारपुढे हा विषय मांडला आणि काल महाराष्ट्र सरकारकडनं असा निर्णय आला की 7 वाजेपर्यंत दुकानं उघडायची परवानगी दिलेली आहे, त्यामुळं आमच्या 2 ते 3 हजार फेरीवाल्यांचं एकदम उत्पन्न यामुळे वाढीला लागेल आणि चांगल्या पद्धतीनं हा निर्णय झालेला आहे. आधीच पाऊस होता त्यातनं दुकान लवकर बंद व्हायची, मात्र या निर्णयामुळं आम्हाला वेळ मिळेल धंदा करायला आणि धावपळ होणार नाही, त्याबद्दल आम्ही माननीय आमदार ऋतुराज पाटील यांचे अभिनंदन आणि आभार मानतो.
सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या वेळेच्या मर्यादेचा भाजीपाला विक्रीवर सुद्धा मोठा परिणाम झाला होता। आता 7 वाजेपर्यंतची वेळ मिळाल्यामुळे भाजी विक्रेत्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार मानलेत। आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला भाजी मंडळीसाठी 9 ते 7 वाजेपर्यंत टाइमिंग वाढून मिळाल्याबद्दल मी त्यांचे सत्यशः आभारी आहोत। त्यांच्या प्रयत्नांमुळे आम्हाला 2 तास टाइमिंग वाढून मिळाले। कोरोना लॉकडाऊनच्या काळात शहरातील व्यापारी भाजी विक्रेत्यांना जिल्हा प्रशासनाकडून 9 ते 5 अशी वेळ दिली होती आपला व्यवसाय करण्याची, परंतु ही वेळ फारशी त्यांना व्यवसायासाठी पूरक नसायची। यासाठी येथील व्यापाऱ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे अशी मागणी केली की 9 ते 7 ही वेळ अशी वाढून आम्हाला मिळावी, 2 तास वाढून मिळाले तर आम्हाला व्यापार करण्यास योग्य पडेल। यासाठी आमदार ऋतुराज पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला आता यश आले। ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नाला यश आल्याबद्दल शहरातील छोटे मोठे व्यापारी भाजी विक्रेत्यांनी त्यांचं कौतुक केले। एस न्यूजसाठी कॅमेरामन विजय जाधव सह मी सुभाष गायकवाड। ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या जामिनासाठी आज अर्ज दाखल करण्यात आला। जिल्हा सत्र न्यायाधीश BD शेळके यांनी यावर आता पुढील सुनावणी 17 जुलैला निश्चित केली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांच्या जामिनासाठी ॲडव्होकेट समीर पटवर्धन यांनी आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश BD शेळके यांच्याकडे अर्ज सादर केला होता। या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलैला होणार असून त्या दिवशी सरकारी वकील त्यांचं म्हणणं सादर करणार असल्याचं संशयितांचे वकील ॲडव्होकेट समीर पटवर्धन यांनी सांगितलं। जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय शेळके साहेबांच्या कोर्टामध्ये पानसरे खून खटल्यातील 2 संशयित भरत कुरणे आणि सचिन अंदुरे यांचं चार्जशीट आलेलं असल्यामुळं आज रेग्युलर जामिनासाठी आम्ही अर्ज केलेला आहे। त्याची पुढील सुनावणी माननीय न्यायाधीशांनी 17 जुलै 2020 रोजी ठेवलेली आहे। त्या दिवशी पोलिसांचं आणि सरकार पक्षाचं त्याच्यावर म्हणणं येईल। म्हणणं आल्यानंतर त्याची रेग्युलर पुढील सुनावणीची तारीख माननीय न्यायालय जाहीर। कुऱ्हाड आणि खुरप्यानं मारहाण करून महिलेला जखमी केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथल्या ज्योतिराम पाटील आणि छबुताई पाटील या दाम्पत्याला 2012 साली प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 1 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती। या निकालाविरुद्ध आरोपींनी केलेलं अपील जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावलंय। करवीर तालुक्यातील दिंडनेरली इथल्या फिर्यादी अक्काताई रंगराव पाटील या 5 एप्रिल 2000 रोजी शेताकडे चालत निघाल्या होत्या। त्यावेळी ज्योतिराम पाटील आणि छबुताई पाटील यांनी त्यांची वाट अडवून त्यांना कुठं चाललाय, तुम्हाला मुलगा नाही, तुम्हाला शेत कशाला पाहिजे असं दरडावत त्यांच्यावर कुऱ्हाड आणि खुरप्यानं वार केले। यामध्ये त्या जखमी झाल्या होत्या। या प्रकरणी ज्योतिराम पाटील आणि छबुताई पाटील या आरोपींविरोधात करवीर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम 326, 341 आणि 34 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता। या खटल्यात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 2012 या दोन्ही आरोपींना 1 वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकी 25,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती। या निकालाविरोधात आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केलं होतं। या अपिलात सरकारी वकील VH शुक्ल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश VV जोशी यांनी सदरचं अपील फेटाळून लावलं आणि आरोपींची शिक्षा कायम केली। ही जी घटना घडली ती शेतीच्या वादावरून घडलेली होती। फिर्यादी अक्काताईचा चे पती मयत झाल्यानंतर ती जमीन तुला कशाला हवी, आम्हालाच दे असं तिचा धीर म्हणत होतं आणि त्या वादावरून त्यांनी हल्ला केला होता। तर अशा पद्धतीने इतक्या दिवसांनी पुन्हा एकदा अक्काताईला न्याय मिळाला आणि शिक्षा कायम झाली। कोल्हापूर जिल्हा परिषद इमारतीसमोरील कागलकर हाऊसमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजनेचं कार्यालय आहे। इथल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा या महिलेचाही स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलाय। या महिलेच्या संपर्कातील 35 जणांचे आज स्वॅब घेण्यात आलेत। पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याच्या पतीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारीच कार्यालय बंद करण्यात आलं। दरम्यान मंगळवारी रात्री उशिरा महिला कर्मचाऱ्याचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानंतर या महिलेच्या संपर्कातील नातेवाईक आणि कार्यालयीन कर्मचारी अशा 35 जणांचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आलेत।
शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त होणारी गर्दी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्याबरोबरच नागरिकांना कार्यालयात प्रवेशबंदी करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर विचार सुरू आहे. दरम्यान उद्या गुरुवारी सकाळी 9 वाजता पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय आणि परिसराचं निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. 2019 सालापासून नगररचना विभागाला प्राप्त झालेल्या 166 प्रकरणांची बांधकाम डिपॉझिट प्रलंबित ठेवल्याबद्दल नगररचना विभागातील वरिष्ठ लिपिक तुषार धनराज भरसट यांना महानगरपालिकेच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आलंय. आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज याबाबत आदेश दिला. कोल्हापूर शहरातील जवाहरनगर इथल्या भूमापन गट क्रमांक 644 मधील 700 चौरस मीटरच्या जागेचा माजी उपमहापौर हरिदास सोनवणे यांनी गैरवापर सुरू केल्याचा आरोप करण्यात येतोय. शासनाकडून ही जागा रहिवाशी वापराकरता देण्यात आली असतानाही या जागेचा वापर व्यावसायिक कारणाकरता होत असल्याचा आरोप प्राध्यापिका निलिमा भटकर यांच्यासह इतर नागरिकांनी केलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा हा शर्तभंग असून ही जागा शासनानं ताब्यात घ्यावी अशी मागणी करण्यात येते. याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कार्यवाही होत नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. जवाहरनगरमधील ओढ्यालगतची 700 चौरस मीटर जागा माजी उपमहापौर हरिदास उर्फ प्रभाकर रामकृष्ण सोनवणे यांना रहिवासी वापराकरता देण्यात आली आहे. मात्र या जागेवर अनेक व्यवसाय थाटण्यात आल्यानं या जागेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप प्राध्यापिका निलिमा भटकर यांच्यासह अंकुश कदम, अशोक सुतार आणि प्रकाश पोळ यांनी केलाय. जवाहरनगरमधील भूमापन गट क्रमांक 644 मधील 700 चौरस मीटरची जागा अतिक्रमित होती, त्यामुळे ही जागा कायम करून देण्याची मागणी माजी उपमहापौर सोनवणे यांनी केली होती. त्यानुसार नियमाप्रमाणे बिगर शेतसारा आणि निर्धारित रक्कम अदा करून त्यांना 700 चौरस मीटर जागा देण्यात आली. मात्र ही जागा देतेवेळी त्याचा वापर केवळ रहिवाशी कारणाकरता करण्याबरोबरच जागेच्या वापराबाबत अनेक अटी आणि शर्थी जिल्हाधिकारी यांनी घालून दिल्या आहेत. मात्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवत माजी उपमहापौर सोनवणे यांनी या जागेवर हॉटेल तसेच चारचाकी वाहनांचे वर्कशॉप आणि गॅस एजन्सी सुरू केली आहे. काही दुकानगाळे भाड्यानं देण्यात आल्याचा आरोपही प्राध्यापिका भटकर यांनी केलाय. एकंदरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत माजी उपमहापौर सोनवणे यांनी या जागेचा गैरवापर सुरू केल्याचं सांगण्यात येत आहे. सोनवणे यांनी शर्तभंग केला असून ही जमीन शासनानं ताब्यात घ्यावी अशी मागणी निलिमा भटकर यांनी केली आहे. जवाहरनगर हाऊसिंग सोसायटीचे जे 2 प्लॉट त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, ते 2 प्लॉटसुद्धा हाऊसिंग सोसायटी म्हणजे ते रहिवासीसाठी दिले असताना त्यांनी कमर्शियल यूज केलेला आहे. हे त्यांनी अटींचा, शासनाच्या अटींचा, शर्तींचा पूर्णपणे भंग केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही वारंवार मागणी केलेली आहे. पूर्वी विश्वनाथ गायकवाड, बाजीराव पोळ, निरंजन कदम, अंकुश कदम या सगळ्यांनी वेळोवेळी कलेक्टर ऑफिस यांना भेटून तक्रारी दिलेल्या आहेत, लेखी तक्रारी दिलेल्या आहेत, पण त्याची आज अखेर कुठलीही चौकशी, प्रामाणिकपणे चौकशी करून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही आहे आणि तो प्लॉट काढून शासन जमासुद्धा करण्यात आलेले नाही आहेत. दरम्यान 644 भूमापन क्रमांकाच्या शेजारी 644-2B हा प्लॉट असून त्याचं क्षेत्र 418 चौरस मीटर आहे. त्याचबरोबर भूमापन गट क्रमांक 644-3 मध्ये 334 चौरस मीटरचा प्लॉट आहे. हे दोन्ही प्लॉट जवाहर हाऊसिंग सोसायटीचे असतानाही माजी उपमहापौर सोनवणे यांनी अनधिकृतपणे हे दोन्ही प्लॉट काबीज केलेत, त्यामुळे हे प्लॉट देखील शासनानं ताब्यात घ्यावेत अशी मागणी प्राध्यापिका भटकर यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत निवेदन देऊन देखील या कार्यालयाकडून ढोळीझाक होत असल्याचा आरोपही भटकर यांनी केलाय. याशिवाय भूमापन गट क्रमांक 644 या जमिनीच्या 712 पत्रकावरील भोगवटादार 2 ऐवजी 1 असाही शेरा दाखल करण्यात आलाय. हे फेरफार अनधिकृतपणे करण्यात आल्याचा आरोप प्राध्यापिका भटकर यांनी केलाय. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपला हा लढा सुरूच राहील. प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणी दक्षता पथकानं जास्त लक्ष द्यावं, सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन न करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, घरगुती कार्यक्रमातही नियमांचं पालन होत नसेल तर कारवाई करावी असे आदेश महापौर निलोफर आजरेकर यांनी दिलेत. आज बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करून ही आढावा बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी कोरोना संक्रमण काळात शहरातील खासगी रुग्णालयांमधून अवास्तव बिल आकारणी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
नगरसेवक जयंत पाटील यांनी नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याची सूचना दिली. यावर आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नोडल ऑफिसर यांना मास्कचा वापर न करणाऱ्यांवर तसंच अन्य नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं सांगितलं. महापौर निलोफर आजरेकर यांनी पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांनुसार शहरातील कसबा बावडा, लक्ष्मीपुरी बाजारपेठ तसंच शहरातील रुग्ण आढळलेल्या परिसरात दक्षता पथकांनी जास्त लक्ष द्यावं, सार्वजनिक ठिकाणी तसंच घरगुती कार्यक्रमांमध्ये शिस्त न पाळणाऱ्यांवरही कडक कारवाई करावी असा आदेश प्रशासनाला दिला. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, महिला आणि बालकल्याण समिती सभापती शोभा कवाळे, प्रभाग समिती सभापती रीना कांबळे, नगरसेवक अर्जुन माने, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, अवधूत कुंभार, आरोग्य अधिकारी डॉ दिलीप पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, अश्पाक आजरेकर आदी उपस्थित होते. आणखी काही बातम्यांसह भेटत बातमीपत्राच्या पुढच्या भागात, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या, त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे घेत एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि एस न्यूजचा संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या चिरंतन अध्ययनासाठी प्रयत्नशील आहात, आपण सर्वांचं कौतुक करतो मी. आणि एस न्यूज चॅनलने देखील अशा प्रकारचा उपक्रम आपण आयोजित करत आहात हे ऐकून खूप समाधान वाटलं. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रकारचे सहकार्य ठेवावं. धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर एस न्यूज चॅनेलच्या संयुक्त विद्यमानं विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा नवोपक्रम आम्हाला तुम्हाला देताना आनंद होत आहे. कारण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, किंबहुना मुलंही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही हा अतिशय नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत. एस न्यूज हे आपल्या जिल्ह्यातील एक लोकप्रिय चॅनल आहे आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला हे आपल्या घरोघरी पाहावयास मिळणार आहेत. त्यामुळे कुठल्या प्रकारची लॉकडाऊनची भीती मनामध्ये न बाळगता आपण या विद्याभवन ऑनलाईन नवोपक्रमाचा जरूर फायदा घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून 10वीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा एस न्यूजवर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय एस न्यूज. इचलकरंजी शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासनाच्या चुका कमी होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी त्रिशूल चौक परिसरातील एका व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्या मृतावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. या मृताच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या काहींना पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला. या घटनेतून धडा न घेता प्रशासनानं आता पुन्हा एकदा अशी चूक केली आहे, त्यामुळे प्रशासनाच्या या गलथानपणाबद्दल शहरातून संताप व्यक्त होतोय. यापूर्वी त्रिशूल चौकातील वृद्धाचा मृतदेह कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता, त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या लोकांना स्मशानभूमीतून थेट IGM मध्ये जावं लागलं होतं. यातील जवळपास 15 जण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. यामुळे त्रिशूल चौकात कोरोनाचा फैलाव चांगलाच वाढला. आता वर्धमान चौकातील एका व्यापाऱ्याचा मृतदेह प्रशासनानं कोरोना चाचणी अहवालाची खातरजमा न करता नातेवाईकांच्या ताब्यात देऊन पुन्हा मोठी चूक केली आहे. रविवारी या वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज या वृद्धाचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेल्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यातून वर्धमान चौक कोरोनाचा शहरातील आणखी एक हॉटस्पॉट ठरतोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
प्रशासनानं कोरोना संशयितांच्या मृत्यूनंतर संबंधितांच्या स्वॅब चाचणी अहवालाची खात्री झाल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी लोकांमधून होतीये. कोल्हापूर महानगरपालिकेच्या KMT उपक्रमाकडील रोजंदारी कर्मचाऱ्यांवर कोरोना संदर्भातील कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या KMT फेऱ्या कमी असल्यानं या कर्मचाऱ्यांना घरी बसून पगार द्यावा लागत असल्यानं त्यांच्या कामावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण आता त्यांच्यावर अन्य कामांची जबाबदारी सोपवल्यानं त्यांचा रोजगार वाचलाय. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून KMT बस सेवा बंद आहे. त्यामुळे कायम कर्मचाऱ्यांसोबतच रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना घर बसल्या पगार द्यावा लागत होता. तोट्यात असलेल्या KMT पगार देणं शक्य नसल्यानं रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून बस सेवा सुरू झालेली असली तरी उत्पन्न खूपच कमी आहे. कायम कर्मचाऱ्यांनाही दररोज ड्युटी मिळत नाही, त्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना कमी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचं समजताच KMT मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आणि कामगार कर्मचारी संघर्ष युनियननं याला जोरदार विरोध केला. त्याबाबत त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचीही भेट घेतली. त्यानंतर आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी आणि परिवहन सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांनी याबाबत निर्णय घेऊन कोरोना योद्धा म्हणून शहरातील 81 प्रभागात प्रत्येकी 2 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली, तर उर्वरित कर्मचाऱ्यांची नियुक्ती भाजी मार्केटमध्ये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे KMT कर्मचाऱ्यांवरील बेरोजगारीचं संकट टळलंय. रोजंदारी कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता तो कोल्हापूर महानगरपालिका माननीय आयुक्त साहेब तसेच परिवहन समिती सभापती मॅडम यांनी मार्गी लावलेला आहे. त्यांना 81 प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 2 ठिकाणी कर्मचारी नियुक्त करून त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रदान केलेले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावणे, व्यावसायिकांनी मास्क न लावणे या व इतर प्रकारचे जे कारवाई प्रबोधन करणे यासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे. व त्यांचा जो पगाराचा प्रश्न होता तो एक प्रकारे मार्गी लागलेला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा सप्टेंबर महिन्यात घ्याव्यात असे निर्देश नुकतेच दिले आहेत. मात्र सध्याचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी NSUA केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हिताचा निर्णय घेत विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला, तर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगानं अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये ऑफलाईन अथवा ऑनलाईन घ्याव्यात असे निर्देश दिलेत. याला NSUI विरोध करत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी परीक्षा घेऊ नयेत अशी मागणी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी महिन्याभरापूर्वी पूर्ण सगळीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जे अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता तो खरोखरच बरोबर होता विद्यार्थ्यांच्या हिताने. पण सध्या UGC 2 दिवसापूर्वी जो आदेश काढलेला आहे की सप्टेंबरमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेण्यात येतात, पण परदेशामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पण हा निर्णय घेतलेला आहे की विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतलेला की ह्या परीक्षा कॅन्सल कराव्या. पण हे लक्षात येत नाही की सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढलेला आहे की ग्रामीण भागामध्ये नेटची कमतरता आहे, विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन नाहीत आणि सगळा प्रकार बघता ह्या परीक्षा घेणे म्हणजे एक मूर्खपणाचं लक्ष नाही थोडक्यात. तरी आमच्या विद्यार्थी संघटनेची एकच मागणी आहे की या परीक्षा रद्द व्हाव्यात. करवीर तालुक्यातील सांगरूळच्या उपसरपंचपदी नाट्यमयरित्या सुशांत नाळे यांची निवड झाली आहे. पराभूत सचिन नाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत असणाऱ्या 4 सदस्यांनी मतदानावेळी मात्र सुशांत नाळे यांच्या बाजूने मतदान केलं आणि 9-6 मतांनी सुशांत नाळे हे विजयी झाले. सांगरूळ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना, भाजप आणि मित्रपक्षांच्या आघाडीची सत्ता आहे. या आघाडीअंतर्गत सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार नाराजी सुरू झाली. यातून 9 महिन्यांपूर्वी भाजपचे सर्जेराव यादव उपसरपंच झाले. यादव यांच्या राजीनाम्यानंतर तेजस्विनी घुंगूरकर यांना उपसरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय झाला, पण अचानक सचिन नाळे यांचं नाव उपसरपंच पदासाठी पुढं आलं. यामुळे घुंगूरकर यांच्यासह जयश्री सुतार, सविता मगदूम, अस्मिता इंगळे या 4 सदस्या नाराज होत्या. आज बुधवारी सचिन नाळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना या 4 सदस्या उपस्थित होत्या.
मात्र प्रत्यक्ष मतदानावेळी या चारही सदस्यांनी सुशांत नाळे यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी हात उंचावले आणि सुशांत नाळे हे अनपेक्षितरित्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले. काँग्रेसचे दोन सदस्य मतदानावेळी तटस्थ राहिले. लोकनियुक्त सरपंच सदाशिव खाडे हे आजारी असल्याने सभेला हजर राहू शकले नाहीत. मंडल अधिकारी SS घोदे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. ग्रामविकास अधिकारी RR भगत यांनी त्यांना सहकार्य केलं. हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या एका तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला. यामुळे आजपासून 3 दिवस गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. इंगळी इथला तरुण ऑडिटच्या कामासाठी इचलकरंजीतील एका नामांकित बँकेत गेला होता. त्या बँकेच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर इंगळीतील तरुणानं खासगी लॅबमध्ये स्वॅब चाचणी करून घेतली. हा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं या तरुणाला पुढील उपचारांसाठी IGM पाठवण्यात आलंय. तर घरातील सदस्यांना घोडावत कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. या बाधित तरुणासह 20 जणांनी 2 दिवसांपूर्वी एकत्र जेवण केलं होतं. त्यापैकी 18 जणांना गावातील हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय. कोरोनाबाधित तरुण राहत असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आलाय. त्या ठिकाणी निर्जंतुकीकरणही करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 3 दिवस संपूर्ण इंगळी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. करवीर तालुक्यातील चापोडी इथल्या एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट झालंय. या महिलेच्या संपर्कात आलेल्या चापोडी आणि कांचनवाडी इथल्या 93 जणांना तपासणीसाठी CPR पाठवण्यात आलंय. करवीर तालुक्यातील चापोडी गावातील एका व्यक्तीचं आकस्मिक निधन झाल्यानं खबरदारी म्हणून ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागानं मयत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 7 जणांना तपासणीसाठी पाठवलं होतं. त्यांच्यापैकी एका 35 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री प्राप्त झालाय. या पार्श्वभूमीवर चापोडी आणि कांचनवाडी परिसरात विशेष दक्षता घेण्यात येते. कोरोनाबाधित महिला कांचनवाडी आणि चापोडी गावात घरगुती मजुरीची कामं करते. तिच्या संपर्कात आलेल्या 93 जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आलंय. चापोडी इथून 3 तारखेला रात्री मला फोन आला होता की एक ग्रस्त अत्यस्त झालेला आहे, हात लागलेली आहे आणि त्याला सध्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने आपण 108 बोलवून त्या ग्रस्तांना फोन करण्याची व्यवस्था करत होतो. त्याच दरम्यान ते गाडीचे 108 ड्रायव्हर आल्याबरोबर लक्षात आलं की बेशुद्ध अवस्थेत होते. पण जेव्हा तपासणी तेव्हा डॉक्टरांनी त्याला मयत झाले असे घोषित केले. त्यानंतर आपण त्यांच्या प्रथम संपर्कात आलेले बायको आणि घरातील सर्व आम्ही दहन करायला गेलेले लोक अशी म्हणून 7 लोक सीटरमध्ये तात्काळ दुसरी रवाना केली होती स्वॅब टेस्टसाठी. त्यापैकीच काल रात्री एकाचा रिपोर्ट म्हणजे बायकोचा पॉझिटिव्ह आल्याने आज रोजी आपण इथे चापोडीत भेट देऊन संपूर्ण कंटेनमेंट झोन आणखीन 1.5 किलोमीटरमधल्या एरियातले जे लोक आहेत त्यांचा सर्वे रोजच्या रोज करायला सांगितलेलं आहे. आणि त्यांच्या प्रथम संपर्कामध्ये महिलेच्या आलेले सर्व लोक आपण ए ग्रुपमध्ये म्हणून CPRला आज रोजी पाठवत आहे स्वॅबसाठी. आणि त्याच पद्धतीने ए ग्रुपच्या संपर्कात द्वितीय संपर्कात आलेली जी लोक आहेत ते बी ग्रुपमधली ती सुद्धा आपण क्वारंटाईन करून होणार आहोत. चापोडी गाव कंटेनमेंट झोन जाहीर करून अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आलेत. काल चापोडीमध्ये एका महिलेचा स्वॅब जो आहे तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि त्या महिलेच्या पतीच्या अंत्यविधीला बऱ्याच महिला आणि इतर नातेवाईक जमले होते. त्यामुळं आम्ही फर्स्ट कॉन्टॅक्ट त्यांचे घेतले. चापोडीमध्ये जवळपास 67 कॉन्टॅक्ट आणि इकडचे 20 कॉन्टॅक्ट कांचनवाडीचे. करवीर तालुक्यातील दोनवडी इथल्या वीज ग्राहकांनी वीज बिलाची होळी करत वीज बिलं माफ करावीत अशी मागणी केली आहे. महावितरणच्या फुलेवाडी कार्यालयाला निवेदनही सादर करण्यात आलं. वाढीव वीज बिलांबाबत वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही बिलं माफच करावीत अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी यासंदर्भात आंदोलनं होत आहेत. दोनवडे इथल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह वीज ग्राहकांनी वीज बिलांची होळी करत वीज बिल माफीची मागणी केली. महावितरणच्या फुलेवाडी कार्यालयातील सहाय्यक अभियंता रश्मी पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी सरपंच सारिका जाधव, TD कदम, बाजीराव पाटील, संपत पाटील, ग्रामपंचायत सदस्य वसंत पाटील, संभाजी पाटील, नवनाथ कदम, संजय पाटील, साताप्पा जाधव, रामदास पाटील आदींसह वीज ग्राहक उपस्थित होते. गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड या भागात संभाव्य पुराचा धोका ओळखून पुराच्या काळात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेच्या वतीनं गांधीनगर महावितरण कार्यालयाला यासंदर्भात निवेदन देण्यात आलं.
गेल्या वर्षीच्या महापुरामुळे बरेच दिवस गांधीनगर वळीवडे चिंचवाड या भागातील वीज खंडित झाली होती, त्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय झाली, व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालं. गेल्या वर्षीचा हा कटू अनुभव लक्षात घेता महावितरणनं योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन स्थितीत वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना राबवाव्यात, सध्याच्या वाढीव वीज बिलांमध्ये दुरुस्ती करावी, वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांवर सक्ती करू नये अशा मागण्यांचं निवेदन अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र महाद्वार आणि सहाय्यक अभियंता निवास गावडे यांना सादर करण्यात आलं. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख पोपट दांगट, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटानी, युवा सेनेचे प्रफुल्ल घोरपडे, शाखा प्रमुख दीपक अंकल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. आणखी काही बातम्यांसह भेटत बातमीपत्राच्या पुढच्या भागात, पण तत्पूर्वी एक महत्त्वाची आठवण. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या, त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे घेत एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर आणि एस न्यूजचा संयुक्त उपक्रम विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. आपण सर्वजण विद्यार्थ्यांच्या चिरंतर अध्ययनासाठी प्रयत्नशील आहात, आपण सर्वांचं कौतुक करतो मी. आणि एस न्यूज चॅनलनी देखील अशा प्रकारचा उपक्रम आपण आयोजित करत आहात हे ऐकून खूप समाधान वाटलं. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रकारचे सहकार्य ठेवावं, धन्यवाद. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर एस न्यूज चॅनेलच्या संयुक्त विद्यमानं विद्याभवन ऑनलाईन शिक्षण हा नवोपक्रम आम्हाला तुम्हाला देताना आनंद होत आहे, कारण या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, किंबहुना मुलंही शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून आम्ही हा अतिशय नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीचा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेत आहोत. एस न्यूज हे आपल्या जिल्ह्यातील एक लोकप्रिय चॅनल आहे आणि या चॅनलच्या मार्फत आपल्याला हे आपल्या घरोघरी पाहावयास मिळणार आहेत, त्यामुळे कुठल्या प्रकारची लॉकडाऊनची भीती मनामध्ये न बाळगता आपण या विद्याभवन ऑनलाईन नवोपक्रमाचा जरूर फायदा घ्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांकडून दहावीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जरूर पहा एस न्यूजवर सोमवार ते शनिवार सायंकाळी 6 ते 7 या वेळेत विद्याभवन ऑनलाईन शिक्षण. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणार, प्रत्येक बातमीला न्याय देणार एस न्यूजचं 9 बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला क्रीडा मनोरंजन शेती उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, आपण पाहता एस न्यूज. इचलकरंजी शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जनता कर्फ्यू लागू करण्यात आलाय. या कर्फ्यूच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शहरातील सर्व व्यवहार बंद राहिले. इचलकरंजी शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 80 पुढे गेली आहे. आतापर्यंत शहरातील 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. शहरातील 35% भाग कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलाय. कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठीचा उपाय म्हणून शहरात 100% लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. व्यावसायिक आणि उद्योजकांनी त्याला 100% प्रतिसाद दिलाय. इचलकरंजी शहरामध्ये परवा प्रशासन म्हणजे नगरपालिकेने जे काही जनता कर्फ्यूची घोषणा केलेली आहे त्या घोषणेमुळे इचलकरंजी शहरातल्या परिसरामध्ये आणि इचलकरंजी शहरामधल्या लोकांनी खरोखरच 100% हे इचलकरंजी जनता कर्फ्यू ही यशस्वी आणि चांगल्या पद्धतीनं हे बंद केलेलं आहे. इचलकरंजीच्या प्रशासनाने हे जर आधी निर्णय घेतला असता तर इचलकरंजी परिसरामध्ये जे काही कोरोनाच्या संख्या आहे ती संख्या घटण्यामध्ये मदत झाली असती
वेळ का असना पण तू प्रशासनाला चांगल्या पद्धतीने जाग आले आणि खरंच रे हे जनतेतनं उठाव झाल्यामुळं प्रशासनाला हा निर्णय घेण्याला भाग पडलेला आहे. एक त्या टायमाला प्रशासनानं हा निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये दोन वस्तू वगळण्यात आलेल्या आहेत. एक दुधाची सोय झाली पाहिजे आणि दुसरं मेडिकलची सोय झाली पाहिजे. ह्या दोन गोष्टी वगळून प्रशासनाने 72 तासाची जे जनता कर्फ्यू पुकारलेला आहेत त्याला इचलकरंजीच्या तमाम नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि शुक्रवारी 5 तास फक्त चालू करणार आणि तिथून पुढं 14 तारखेपर्यंत परत जनता कर्फ्यू पुकारण्याची प्रशासनाची शक्यता आहे आणि ती जनता चांगल्या पद्धतीनं ही जनता कर्फ्यू पाळेल आणि या कोरोनाला हरवण्यासाठी इथली तमाम जनता आपल्या घरात सुरक्षितता राहून आपलं आरोग्य अबाधित ठेवून ह्या कोरोनावर मात केल्याशिवाय इथली जनता गप बसणार नाही आणि ह्या प्रशासनाला तात्काळ याच्या संदर्भात उपाययोजनासुद्धा घ्यावी असं मला या सगळ्या सोशल मीडियाच्या आणि मीडियाच्या माध्यमातून जनतेला सांगावं असं वाटतं. 7 दिवस जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये 3 दिवसांनंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात येणार आहे. इचलगंजी नगरपालिका व इचलगंजी प्रशासनाने इचलगंजीमध्ये जनता कर्फ्यू पाळलेला आहे. त्या जनता कर्फ्यूमध्ये इचलगंजीतील दुकानदार व व्यापाऱ्यांनी 100% पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्यामध्ये जरी दुकानदार व व्यापाऱ्यांचे नुकसान झाले तरी आम्हाला आरोग्याची काळजी आहे, त्यामुळे आम्ही इचलगंजीतील व्यापारी व दुकानदार सर्वांनी मिळून इचलगंजीतील प्रशासन व नगरपालिकेला 100% लॉकडाऊनसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. इचलगंजी नगरपालिका प्रशासनाने जो काही 72 तासाचा जनता कर्फ्यू पुकारला आहे त्यामध्ये मेडिकलचे बिझनेस थोडा कमी आला असला तरी चालेल, पण इथून इचलगंजी शहरातून कोरोनामुक्त करण्यासाठी हे निर्णय हा योग्य आहे, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावे. जनता कर्फ्यूच्या कालावधीत आता 10 जुलै आणि 14 जुलै या दिवशी सकाळी 6 ते 11 किराणा आणि भाजीपाला खरेदीसाठी सवलत देण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांमध्ये ही सवलत लागू असेल. तसंच सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध घरपोच करण्यात येईल असंही DYSP गणेश बिरादार यांनी सांगितलं. अत्यावश्यक कारणांशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. इचलकरंजीमध्ये 23 जूनपर्यंत जवळपास कोरोनामुक्त असलेल्या इचलकरंजीमध्ये सध्या आपण कोरोनाचा जो संक्रमण झालेलं बघत आहोत त्याचा जो प्रसार आहे तो वेगाने वाढत चाललेला दिसत आहे. आज 60 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झालेली आहे. हा समूह संसर्गाचा प्रकार आपणाला म्हणावा लागेल आणि त्या दृष्टीनं प्रशासन काही पावलं उचललेली आहेत. त्या दृष्टीनं काही नियम जे जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश काढलेले आहेत त्या नियमाचं नागरिकांकडून तंतोतंत पालन होणं प्रशासनाला अपेक्षित आहे. या धर्तीवर शहरामधील काही उद्योजक, काही व्यापारी लोक आणि काही संघटना असोसिएशन यांनी स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आपली आस्थापना, दुकान, कार्यालय, उद्योगधंदे हे बंद ठेवलेले आहेत. एकमेव समूह संसर्ग होणे हा त्यामागचा उद्देश आहे. तरी आम्ही पोलीस प्रशासनातर्फे सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण अत्यावश्यक कामाशिवाय आपण घराच्या बाहेर पडू नका आणि घराच्या बाहेर जर पडला तर सर्वांनी 100% चांगला मास्क आपण वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्स आपण मेंटेन केलं पाहिजे, घरात जाण्यापूर्वी आपण सॅनिटायझरचा चांगला वापर केला पाहिजे, घरी गेल्यानंतर आपण स्नान केलं पाहिजे आणि जे लहान मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत आणि गर्भवती स्त्री आहेत यांनी घराच्या बाहेर पडणं टाळलं पाहिजे. जे वृद्ध लोक आहेत त्यांनी व्यवसाय करणंसुद्धा या काळामध्ये आपण टाळलं पाहिजे. घरीच राहून आपली स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता कशी या काळामध्ये वाढवता येईल हे करणं महत्त्वाचं आहे. या सध्याच्या काळामध्ये संपूर्ण लॉकडाऊन हा खरा पर्याय नसून या शासनानं घालून दिलेल्या सगळ्या नियमाची अंमलबजावणी, या नियमाचं पालन जरी आपण प्रत्येक नागरिकांनी तंतोतंत केला तरी हा जो प्रसार आहे तो निश्चितच आटोक्यात येईल अशी आम्हाला खात्री आहे. करवीर तालुक्यातील सांगवडीवाडीच्या उपसरपंचपदी नामदार सतेज पाटील गटाच्या शीतल खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सत्तारूढ आघाडीतील समझोत्यानुसार प्रकाश खोडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर खोत यांची निवड करण्यात आली आहे.
उपसरपंच निवडीसाठी सरपंच वैशाली कलकुटके यांच्या अध्यक्षतेखाली निवडीसाठी सभा झाली. उपसरपंच पदासाठी शीतल खोत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं सरपंच वैशाली कलकुटके यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं. यावेळी ग्रामसेवक आर डी कारंडे, पोलीस पाटील रोहिणी माने, ग्रामपंचायत सदस्या नीता माने, वंदना चव्हाण, निर्मला पवार, स्नेहा खोचगे, उषा चौगुले, विक्रम गवळी, बाबू वडर, कुमार खुडे, शंकर कलकुटकी, सुकुमार खोत, गीता हुजरे, शीला गणमाळे आदी उपस्थित होते. लॉकडाऊन काळातील वीज बिलांबाबत महावितरणच्या कोल्हापूर कार्यालयात सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत कृती समितीच्या सदस्यांनी वीज बिलं भरणार नाही असा पवित्रा घेतला. लॉकडाऊन काळात संसर्गाच्या भीतीनं महावितरणकडून मीटर रिडिंग घेण्यात आलेले नाही, त्यामुळे 3 महिन्यांची वीज बिलं सरासरी वीज वापरावरून एकत्रितरित्या देण्यात आली आहेत. ही बिलं वाढून आल्यानं ग्राहकांमधून जोरदार विरोध होतोय. या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज बिलं योग्य असल्याचं सांगितलं, तर सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज बिलातील त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनाला आणून दिल्या. वीज बिलं चुकीची असल्यानं ती भरणार नाही असं कृती समितीनं स्पष्ट केलं. या बैठकीला दिलीप देसाई, बाबा पार्टे, फिरोज उस्ताद, बाबा इंदुलकर, कॉम्रेड दिलीप पोवार आदी उपस्थित होते. हातकणंगले तालुक्यातील चंदूरमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये वादावादी झाली आहे. शाहूनगरमधील एका बांधकामाला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हा प्रकार घडलाय. शाहूनगर गल्ली क्रमांक 6 मधील एका बांधकामाला स्थानिकांनी विरोध केलाय. या बांधकामामुळेच ग्रामपंचायतीकडून गटारींचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केलं जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या अनुषंगानं पाहणी करण्यासाठी आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना स्थानिकांनी धारेवर धरलं. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांमधील शाब्दिक बाचाबाची एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. अतिक्रमित बांधकामाला ग्रामपंचायत पदाधिकारी पाठीशी घालून सामान्य ग्रामस्थांनाच धमकावत असतील तर ते चुकीचं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. घरी कुणी नसल्याचा फायदा घेत संशयित ओंकार बाबूराव कारंडे यांना आपल्याशी जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार 26 वर्षीय तरुणीनं दिली आहे. याबाबत जुना राजवाडा पोलिसांनी ओंकार कारंडे या संशयिताला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित ओंकार कारंडे हा करवीर तालुक्यातील खुपेरे गावचा आहे. तो आणि पीडित तरुणी एका रेस्क्यू फोर्समध्ये एकत्र काम करत होते. लॉकडाऊनच्या काळात 3-3.5 महिन्यांपासून कारंडे हा पीडितेच्या रिंगरोड फुलेवाडी इथल्या घरी राहिला होता. कारंडे हा पीडितेची ही आपली पत्नी आहे अशी ओळख करून देत होता. महिनाभरापूर्वी त्यानं घरी कुणी नसताना पीडितेशी जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवले अशी तक्रार तिनं जुना राजवाडा पोलिसात दिली आहे. या तक्रारीवरून जुना राजवाडा पोलिसांनी संशयित ओंकार कारंडेला अटक केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत न्यायालयानं कारंडेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका 31 वर्षीय तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी पन्हाळा तालुक्यातील जाखले इथल्या भरत रघुनाथ पाटील याला कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. फिर्यादी तरुणी आणि संशयित भरत पाटील यांची 2019 ओळख आहे. या ओळखीतून भरतनं त्या तरुणीला लग्नाचं अमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या काळात त्यानं वेळोवेळी आपल्याकडून 1 लाख रुपये आणि 2.5 तोळ्यांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचं पीडितेनं पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलंय. भरत यानं जबरदस्तीनं गोळ्या देऊन आपला गर्भपात करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही पीडितेच्या तक्रारीत नमूद करण्यात आलंय. या तक्रारीवरून कोडोली पोलिसांनी भरतला अटक केली आहे. या ठिकाणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यातील पीडित महिला ही तिच्या कुटुंबासहित विरार या ठिकाणी राहत होती. त्या ठिकाणी ती खानावळ चालवत असताना भरत रघुनाथ पाटील राहणारा जागले हा तिच्या खानावळमध्ये जेवणासाठी जात होता. यातून त्यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावरती वेळोवेळी बलात्कार केलेला आहे. त्या बलात्काराच्या अनुषंगाने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आणि विद्यमान संचालक किशोर पाटील यांच्या 50व्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. रक्तदान शिबिर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचं वाटप, कोरोना योद्ध्यांचा सत्कार अशा कार्यक्रमांचं या निमित्तानं आयोजन करण्यात आलं होतं. भैयाप्रेमी ग्रुपच्या वतीनं अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिरात 100 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. वाढदिवसानिमित्त संपूर्ण गावात आर्सेनिक अल्बम 30 या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या औषधांचं वाटप करण्यात आलं.
शिरोलीसह परिसरातील गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे डॉक्टर, पोलीस, आरोग्य सेविका, स्वच्छता कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, पत्रकार यांना कृतज्ञता पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कोल्हापुरातील सावली केअर सेंटरला विविध जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या. पालकमंत्री सतेज पाटील यांनी दूरध्वनीवरून किशोर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. माजी आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बँकेचे अध्यक्ष अजित नरके तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून किशोर पाटील यांना शुभेच्छा दिल्या. मोटार वाहन निरीक्षक तथा केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक कैलासवासी सुभाष देसाई यांचं नुकतंच आकस्मिक निधन झालं. त्यांच्या स्मरणार्थ देसाई परिवाराच्या वतीनं केएमटी चालकांना फेस शिल्ड उपलब्ध करून देण्यात आलेत. आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी, परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते याचं वाटप करण्यात आलं. यावेळी परिवहन समिती सदस्य अशोक जाधव, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक चेतन कोंडे, मोटार वाहन निरीक्षक अरविंद देसाई, जनसंपर्क अधिकारी संजय इनामदार यांच्यासह केएमटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मुंबईमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. याचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. कोल्हापूर शहरात आज बुधवारी आरपीआय युवा आघाडीनं बिंदू चौकात तर बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीनं दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानाची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली. याचा सर्वत्र तीव्र निषेध होतोय. आज बिंदू चौकात आरपीआय युवा आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. राजगृहाची तोडफोड केलेल्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे, गुणवंत नागटिळे, राहुल कांबळे, किरण निकाळजे, रमेश कांबळे, योगेश अजाते, रोहन वाघमारे यांनी सहभाग घेतला. बहुजन परिवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीनं देखील दसरा चौकात निदर्शनं करण्यात आली. यामध्ये पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष भारत मोरे पाटील, जिल्हाध्यक्षा असीम नुराणी, अनिता कांबळे, प्रभा भोसले, मोहसिन शेख आदींनी सहभाग घेतला. इंडो ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीनं यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते पंढरपूर सायकलवारीचं आयोजन रद्द करण्यात आलं. पण या असोसिएशनचे संस्थापक सदस्य अजित पाटील यांनी 12 तास घरीच सायकलिंग करत व्हर्च्युअल वारी पूर्ण केली. दरवर्षी ज्ञानोबा, तुकोबा आणि विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीच्या निमित्तानं निघणारी पायी वारी यंदा कोरोना संसर्गामुळे थांबली. या पायी वारीसह दरवर्षी विविध घटक आपापल्या परीनं वारी करतात. पुण्यातील तरुणांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडो ॲथलेटिक सोसायटीचे सदस्य गेल्या 5 वर्षांपासून सायकलद्वारे पंढरपूर वारी करतात. यंदा कोरोना संसर्गामुळे या वारीवरही मर्यादा आल्या. पण सोसायटीचे संस्थापक सदस्य अजित पाटील आणि अन्य सदस्यांच्या चर्चेतून फिटनेस वारी ही संकल्पना पुढे आली. यामध्ये सायकलिंगसह विविध व्यायाम प्रकारांच्या मदतीनं लोकांनी फिटनेस टिकवण्याचा प्रयत्न केला. गेले 5 वर्ष झालं या संस्थेच्या मार्फत आम्ही पंढरपूर सायकल वारी करत असतो, जी सकाळी आम्ही लवकर पहाटे निघतो आणि संध्याकाळी पंढरपूर इथे पोहोचतो. साधारण 240 किलोमीटरचं अंतर हे देहू टू पंढरपूर व दुसऱ्या दिवशी पंढरपूर टू आळंदी असं 240 किलोमीटरचं अंतर पार करतो. या फिटनेस वारीमध्ये अजित पाटील यांनी घरच्या घरीच सायकल ट्रेनर आणि जीपीएसच्या आधारे पुणे ते पंढरपूर अंतराइतकं सायकलिंग करत व्हर्च्युअल वारी पूर्ण केली. सकाळी 6 वाजता सुरू झालेला उपक्रम रात्री 9 वाजता पूर्ण झाला. या अनोख्या व्हर्च्युअल वारीतून अजित पाटील यांनी सायकलिंगचं महत्त्व पटवून दिलंय. त्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून आता अवेलेबल असलेले ऍप्स व जीपीएस युनिट, सायकलिंगचे स्पीडोमीटर वापरून घरच्या घरी एका जागेवर स्टेशनरी सायकलवर उभे राहून ही वारी करण्याचा मी निर्णय घेतला. व मागील शनिवारी ही सकाळी 6 वाजता सुरू केलेली वारी संध्याकाळी 9 वाजता 12 तास सायकलिंग करून आणि थोडे मध्ये ब्रेकफास्ट जेवणासाठी ब्रेक घेऊन 15 तास मध्ये ही सायकल पूर्ण केली. अशा तऱ्हेने जे आमचे सायकलिंग वारीचे जे 5वे वर्ष आहे ते वेगळ्या पद्धतीनं ही व्हर्च्युअल वारी घरच्या घरी ट्रेनरवर पूर्ण केली व विठ्ठलाला साकडं घातलं की हे जे करोनाचं संकट आलेलं आहे ते लवकरात लवकर आपल्यावर दूर होऊन सर्वांना परत जसं आपलं पूर्वपदावर सगळं सुरळीत व्हावं जनजीवन हीच अपेक्षा करून माऊलीच्या चरणी नमस्तक झालो. मूळचे पन्हाळा तालुक्यातील पोखले इथले अजित पाटील सध्या पिंपरी चिंचवड इथं नोकरीच्या निमित्तानं राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते आणि त्यांचे सहकारी इंडो ॲथलेटिक सोसायटीच्या माध्यमातून फिटनेस संदर्भात, खास करून सायकलिंग संदर्भात विविध उपक्रम राबवत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1036 वर गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल मंगळवारी दिवसभरात तब्बल 45 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आणि एकूण रुग्णसंख्येनं हजारांचा टप्पा ओलांडला. यामुळे जिल्ह्यात चिंतेचं वातावरण असून आजही रात्री 8 वाजेपर्यंत नवे 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1036 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील 6 जणांना बरे झाल्यानं आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 769 इतकी झाली आहे. आज 136 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी 112 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेत तर 16 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आलेत. मयत रुग्णांची संख्या 2 वाढून ती 17 झाली आहे. आज कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानं या परिसरातली सर्व दुकानं दिवसभर बंद राहिली. महालक्ष्मी नगरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळं तिथला परिसर तातडीनं सील करण्यात आलाय. राजोपाध्ये नगरात 2 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. हा रुग्ण शहरातील एका बँकेत नोकरीला असून ती बँक आणि त्या बँकेची शाहूपुरीतील मुख्य शाखा आज दिवसभर खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आली. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कणेरीवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि अज्ञात वाहनाची धडक झाली. 4 वाजण्याच्या सुमाराला हॉटेल वैभव समोर हा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील मूळचा आसाममधील आणि सध्या पाचगावमध्ये राहणाऱ्या नूर महम्मद खुदूस या फॅब्रिकेटरचा जागीच मृत्यू झालाय. तर नाना पाटील नगरमधील अर्जुन लोखंडे हा तरुण गंभीर जखमी झालाय. जखमी अर्जुनवर CPR मध्ये उपचार सुरू आहेत. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गुरुवारपासून दुकानं सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल व्यापाऱ्यांकडून आमदार ऋतुराज पाटील यांचे आभार. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित सचिन अंदुरे आणि भरत कुरणे यांचा जामिनासाठी अर्ज, 17 जुलैला होणार सुनावणी. माजी महापौर हरिदास सोनवणेंनी शासनाकडून मिळालेल्या जमिनीचा गैरवापर केला, प्राध्यापिका निलिमा भटकर यांचा आरोप, शासनानं जमीन ताब्यात घेण्याची केली मागणी. दिंडनेरलीतील दाम्पत्याला सशस्त्र मारहाणी प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून कायम, 2012 साली सुनावण्यात आली होती शिक्षा. आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, पंचगंगेची पाणी पातळी 23 फूट, जिल्ह्यातील 32 बंधारे पाण्याखाली. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी SNews कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर SNews कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार. अहो, सुमीचा फोन आलता. रविवारी जावई बापांनी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येत आहेत. अरे वा वा, काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल? आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात? अगं शक्य तरी आहे का ते? अहो, ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? मग आत्ताच फोन करतो. संपूर्ण काँक्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त 1 दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारी ही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98 22 99 55 99.